नमस्कार मंडळी, फूड क्वीन मध्ये मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, आजची आपली रेसिपी आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी। थंडी चालू झाली की बाजारामध्ये ओल्या तुरी यायला चालू होतात। थंडीमध्ये पावटा, वाटाणा तसेच तुरी अशा वेगवेगळ्या दाण्याच्या शेंगा बाजारात उपलब्ध होतात आणि थंडीमध्ये तुम्ही ह्या आवर्जून ह्या सगळ्या शेंगांची नक्की आमटी किंवा भाजी करून खात जा, कारण आपल्याला ही सगळी पोषक तत्वे वर्षातून एकदाच खावयास मिळतात। तर आज मी तुम्हाला दाखवते ह्या दाण्यांची आमटी कशी बनवायची। हे पहा, इथे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारच्या ह्या शेंगा असतात। ह्या शेंगा सोलल्यानंतर ह्याच्यातून अशा हिरव्यागार अशा तुरी ह्या आपल्याला मिळतात। आता इथे मी एक वाटी भरून ह्या तुरी घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या आमटीसाठी मसाला काढायचा आहे। इथे मी ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे, मुठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा भरून जिरं। हे सर्व वाटण आपल्याला कच्चंच मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही ओल्या नारळाचाच वापर करा, कारण ओल्या नारळाने ह्या आमटीला एक छान अशी चव येते। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघत असाल, आपला असा हिरवा मसाला तयार झालेला आहे आणि ही जी आमटी आहे ही आपल्याला हिरव्या मसाल्यातच बनवायची आहे। आता सगळ्यात प्रथम कढईमध्ये आपण तेल घ्यायचे आहे आणि मगाशी जे आपण दाणे सोलून ठेवले होते तुरीचे, ते आपल्याला ह्या तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। हे दाणे अशा प्रकारे तेलात भाजल्यामुळे ह्या आमटीला खूप छान अशी चव येते। तेव्हा तुम्ही नेहमी आमटी करताना दाणे जे आहेत ते तेलामध्ये भाजून घ्या। तेलामध्ये दाणे भाजत असताना तुम्ही इथे बघत असाल, तडतडून असे उडायला लागतात आणि ते दाणे जे आहेत ते जरासे त्याचा आकार जो आहे तो मोठा होतो। हे असे झाल्यानंतर समजायचे आपले दाणे जे आहेत ते भाजून झालेले आहेत। आता हे दाणे आपण काढून घेतलेले आहेत। आता ह्याच तेलामध्ये आपल्याला 1 चमचाभर राई, 1 चमचाभर जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तसेच ह्याच्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे आणि हा कांदा जो आहे हा आपल्याला ब्राऊन कलरला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघत असाल, आपला कांदा जो आहे हा हलकासा गुलाबीसर झालेला आहे। आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। इथे 1/2 चमचाभर हळद घातलेली आहे, तसेच 1 चमचाभरून गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचाभरून धणा पावडर वापरलेली आहे, 1 चमचाभरून मी इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे। जर का तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता। आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये 1 टॅमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। हा टॅमॅटोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता ह्याच वेळेस आपण थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। कधीही टॅमॅटो गळण्यासाठी आपण नेहमी थोडेसे मिठाचा वापर करायचा, म्हणजे टॅमॅटो जो आहे हा लगेच गळला जातो। आता तुम्ही इथे बघत असाल, तेल जे आहे हे बाजूला सुटायला चालू झालेलं आहे। आता ह्याच वेळेस आपण मगाशी जो वाटून ठेवलेले वाटप होते ते वाटप आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे वाटप जे आहे हे आपल्याला व्यवस्थित असे ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि आता ह्याच वेळेस आपण मगाशी जे दाणे भाजून ठेवलेले होते ते दाणेसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता हे दाणेसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता मसाले आणि दाणे हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। इथे पाणी घालताना आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे। इथे मी जवळजवळ 2 वाटी भरून पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला कितपत पातळ हवी आहे आमटी किंवा कितपत घट्ट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा अंदाज ठरवू शकता। आता ह्या आमटीला एक चांगली अशी उकळी फुटल्यानंतर आपण हिला 5 ते 10 मिनटं शिजवून द्यायची आहे। आता ही जी आमटी आहे आपण दाणे भाजून घेतल्यामुळे हे दाणे जे आहेत हे पटकन शिजले जातात। आता तुम्ही इथे बघत असाल, आपल्या आमटीला एक छान अशी दणकून उकळी आलेली आहे। आता आपली आमटी जी आहे ही रेडी झालेली आहे। ही आमटी चवीला खूपच छान लागते। ही आमटी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता। तसेच मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे थंडीमध्ये ह्या सगळ्या दाण्यांच्या आमट्यांना खूप छान अशी चव येते, तेव्हा तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये ही आमटी नक्की बनवून बघा। आणि जर का ही आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत फूड क्वीनमध्ये। तोपर्यंत असेच आनंदी रहा, हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी रहा।